नरसिंह सलवाजी राव आहे। मी भीमनगर मध्ये लहानपणापासून राहतो। हे आपला माझ्यावर अन्याय होऊ राहिला आता। हे पम्मीबाई दगडू निकम हे काही दिवसापूर्वी आली होती आमच्या घरी, हातपाय जोडायला लागले। माझ्या मुलांनी मला घरातून बाहेर काढलेलं आहे। हा ते काढलेलं आहे, तो ते आम्ही माझी मिसेस आणि मी बाबा चला जाऊ द्या घराच्या बाहेर, मुलांनी काढलेलं आहे तर आपल्याला काय ते कधी पण हे होईल म्हणून आम्ही बिगर ॲग्रीमेंट करताना रूम दिले। ते आता वर्ष झाले, वर्षाचं आपला भाडा पण नाही दिलं। आता मी बोललो बाबा चला जाऊ दे, आमचं मीटर पण काढून घेतले ते राहता राहता, तर मी बोललो त्यांना बाबा टच केलं, बाबा तुम्ही भाडा पण नाही देतात, हे काय पण हे करतात, खाली करून टाका, मला माझ्या मुलगीचं लग्नासाठी मी खोली विकायचं आहे। ते लोक यांना त्यांना पकडून बोलायला लागले, बोलता आमने 2 लाख दिया है, 1.5 लाख दिया है। हाँ तो मैं बोललो त्यांना बाबा तुमच्या जवळ काय प्रूफ आहे। हाँ ते लोक नगरसेवकला काही लोकांना भीमनगरचे त्यांचे नातेवाईकांना जमा करून आहे ना आमच्यावर, म्हणजे हे करायला बघितले ते बाबा पैसे तरी घेऊ ला। शेवटी काय बोलले बाबा, बोलणार लोकांनी बोललं, हां ते नगरसेवकला पण आणलं होतं, ते नगरसेवक बोलले बाबा आमच्या जवळ आला असता तर बरं झालं असतं, आम्ही मिटू। मी बोललो बिगर पैसे घेऊन कोणी मिटवतात का? मी जेव्हा पैसे घेतले नाही त्यांच्याशी तर पैसे देऊ का? किती बाय कितीची खोली? 10 बाय 10 खोली येते। किती वर्ष झाले आपण त्यांना दिले? आता 1.5 वर्ष झाले। नकार का देतात म्हणजे खोली भाड्याने? आता ते बोलतात ना खोली भाड्याने दिलं, आता माझ्या मुलगीच्या लग्नासाठी मी विकायचं काढलं, 3-4 गिराईक लोकांना पण पळून टाकलं त्यांनी। बाबा हजम कर ले गे रूम असं तसं आजूबाजूवाल्यांना बोलायला लागले। ते नगरसेवक काय बोलतो? नगरसेवक बोलायला लागला बाबा माझ्याजवळ आला असता तो मी मिटवला असता। मी बोललो काय घेणं देणं काय? बोलतो त्यांना बसून काय त्यांना काय पाहिजे मी देऊन टाकलं, देऊन टाका तुम्ही हे करा। कोणी नगरसेवक तुमचा? नाना बिराडे। पैशाचा त्यांच्या समोर कोणाचा व्यवहार नाही झाला ना? ते बोलले भाई काय त्यांना बोलून एक करू आम्ही। तुम्ही पोलीस स्टेशनला गेले काय विषय? ते विषय ते माझी बहीण आहे ना, ते त्यांचं सामान आहे ना काढले, ते काढायला ते लोक माझ्यावर पण आरोप घेतला बाबा तू त्या लोकांना दादा लोकांना पाठवतात रूममध्ये, आमचे सामान बाहेर फेकले, माझ्यावर पण अत्याचार करू राहिले, ते माझ्यावर पण केस ठोकायचे बघू राहिले। ते बघा सर, मी 3 महिन्यापासून तो आकाश सोनूने मला लय धमकी देत आहे। तो जो म्हणतो तो बाबा खोली खाले कर, मी बोलली त्याला नरसिंहची खोली आहे, तुझा माझा काय संबंध नाही आहे। तो नरसिंह मला बोलल बाबा माझे पैसे त्याने देऊन टाकायचे, मी त्याचं रूम खाले करणार आहे। 3 महिने जाता 1 महिना अगोदर त्याने माझ्यावर कंप्लेंट केली, तर मी त्याला बोलले तू कंप्लेंट कशाबद्दल केली माझ्यावर? तू माझ्या घरी यायला पाहिजे होतं, मला सांगायला पाहिजे बाबा माझा रूम खाली कर, तुझा आणि माझा प्रश्न होता। मी माझ्या दोन्ही पोरांना मध्ये घेतलेलं नाही होतं पैसे द्यायच्या टायमाला। तर मला म्हणतो तू काय मला ओळखत नाही का? मी आकाश सोनवणे, माझी पोस्ट कुठपर्यंत आहे मी तुला हे करून टाकल, घायल करून टाकल तुला आणि तुझ्या मुलग्यांना। तू मला ओळखलंच नाही अजून, तुला कानून कायदा काय माहिती नाही आहे, तू खाली म्हातारपणामध्ये गेलेली आहे। परत सर काल पण आलेले 5 बायका आणि 3 माणसं घेऊन आलेला। मी एकटी घरात असताना माझी लहान लहान नात्र आहेत, मी एकटीच होती, सगळे कामाला गेले होते। तर मला त्या बायकांनी मारहाण केली, धक्काबुक्की केली। मी बोलली बाबा तुमचा आणि माझा काय संबंध नाही आहे, माझा आणि नरसिंहचा संबंध आहे, तुम्ही कशा बदलाल? मला त्या बायका धमकी देत आहे। तर बाबा आम्ही हा रूम विकत घेतला, जरी विकत तुम्ही घेतला तर तुम्ही त्याच्याशी बात करा, माझ्याबरोबर कोणी बात नका करू। सर मला त्या लोकांनी धक्का मारला तर मला म्हणते हिचं विडिओ कॅशिट करा, हिलाही नाटकं करते, हिला कशी बाहेर निघत नाही। बघा सर माझं सगळं सामान बिमान सगळं फेकून दिलं। मी पडली तर माझी बाजूवाली बाई होती मंगल बाई, तिने मला उचललं, ते ही काय म्हणते? त्या बायका म्हणतं मला तर बाबा ही तिची सून आहे, ही काय नाटकं करते एवढं, चला रे हिला घ्या पोलीस स्टेशनमध्ये। सर माझं पोलीस स्टेशनमध्ये पहिली कंप्लेंट दिली होती, तिचा काय अजून वाता आहे, निकाल काय झाला नाही। परत काल गेले तर मी 2 वाजेपासून पोलीस स्टेशनला गेले, तर मला रात्री 11 वाजले तेव्हा त्या लोकांनी माझी कंप्लेंट घेतली। नाव घेतच नाही पोलीस म्हणतात, तो तुमच्यामध्ये येतच नाही तर त्याचं नाव तो बाजूला राहून जातो। सर या बायकांना पुढे करतो, पोरांना पुढे करतो।